सत्ता संघर्षानंतरचा पहिला दसरा मेळावा शिंदे आणि ठाकरे अशा दोन्हींसाठी महत्वाचा आहे. आपणच खरी शिवसेना हा दावा करणाऱ्या शिंदे गटाचा दसरा मेळाव्यावर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी दसरा मेळाव्याला अधिक महत्व दिलं जाते. गर्दी जमवणं ते शांततेत हा दसरा मेळावा पार पाडणं यासाठी शिंदे गटाने चांगला जोर लावलाय. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्यांना कोणताही संभ्रम होऊ नये यासाठी तर विशेष तयारी ही शिंदे गटाने केली आहे. वांद्र्याच्या बीकेसीमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला 3 लाख शिवसैनिक जमणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते करतायत. यासाठी 4000 बसेस या बीकेसीमध्ये येऊ शकतील असा दावा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय. तसंच या दसरा मेळाव्याला येणाऱ्यांच्या गाड्यांसाठी आसपासची 10 मैदानं शिंदे गटातर्फे बुक करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दसरा मेळाव्याला माणसं जमवण्यासाठी शिंदे गटातल्या नेत्यांना टार्गेटही देण्यात आलंय. वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये 28 सप्टेंबरला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत याबद्दल चर्चा देखील झाली आहे आणि तसंच आतापर्यंतच्या कामाचा आढावाही घेण्यात आलाय. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या दिवशी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांबद्दल एक महत्वाचं भाष्यही केलंय. अनेक लोक आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंना धक्का देण्यासाठी कुठल्या नेत्यांना दसरा मेळाव्यात प्रवेश दिला जातोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. या प्रवेशासाठी शिंदे गटाकडून विशेष तयारी होत असल्याचीही माहिती समोर येते. 5 ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे आणि शिंदे असे 2 गटाचे मेळावे होणार आहेत. तेव्हा शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्यांचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये म्हणून शिंदे गटानं विशेष खबरदारी घेतली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी वेगळा झेंडा तयार करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेला हा झेंडा शिंदे गटाच्या मेळाव्याची निशाणी असणार आहे. त्याचं डिझाईनही फायनल झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान शिंदे गटाचा दसरा मेळावा कसा असणार आणि कोणत्या मुद्द्यांवर आधारित असणार हे सांगणारा ट्रेलर म्हणजेच शिंदे गटाचे पोस्टरही रिलीज झालेत. या जोर बैठकानंतर शिंदे गटाचा दसरा मेळावा किती प्रभावी ठरतो याचं उत्तर आता 5 ऑक्टोबरलाच मिळेल.